महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे, समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. मग तुमचे नियमित वर्ग हे 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. तर मग असे कोणते विद्यापीठ आहे जे काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा इन द सेन्स तुमचे कॉलेज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय करत आहे? ऑनलाईन तुमचे कॉलेजेस होऊ शकतात, तुमचे क्लासेस होऊ शकतात, ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पद्धतीने कॉलेज सुरू होणार आहेत, पण ज्या विद्यार्थ्यांनी वॅक्सिनचे 2 डोस घेतलेले नाही आहेत अशा विद्यार्थ्यांचे कॉलेज ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतात. हे विद्यार्थ्यांसाठी आत्तापर्यंतची चांगली न्यूज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे परिपत्रक शिवाजी विद्यापीठाचं आहे. त्यांनी असा आदेश काढलेला आहे की ज्यांचे डबल वॅक्सिनेशन झालेलं नाही आहे त्यांचे कॉलेज ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कॉलेजेस आणि एक्झामविषयी एक नवीन अपडेट घेऊन.